प्रशांत, आणखी एक मुद्दा की बांठिया अहवालानुसार पुढच्या निवडणुका घ्याव्यात असं कोर्टानं म्हटलंय, हे खूप मोठं स्टेटमेंट मानलं जातं. याचा अर्थ नेमका काय की अहवालानुसार निवडणुका राज्यात व्हाव्यात? अहवालानुसार निवडणुका होणं याचा अर्थ स्पष्ट आहे की हा रिपोर्ट जो आहे तो कोर्टानं मग मान्य केलेला आहे आणि त्यानुसार 27% आरक्षण, जास्तीत जास्त 27%, प्रत्येक टक्के 27% आरक्षण जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही आहे किंवा ते देण्याची आवश्यकता पण रिपोर्टमध्ये सांगितलेली नाही आहे. तर ज्या ठिकाणी जशी लोकसंख्या आहे त्यानुसार हे आरक्षण देण्यात यावं अशी आयोगाची शिफारस आहे आणि त्याचनुसार हे आरक्षण देण्यात यावं अशी कोर्टाची सूचना आहे. हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत. हरिभाऊ, निकाल अजून स्पष्ट झालेला नाहीये, परंतु